बीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. रविवारी राष्ट्रवादीचे पदाधिकारी पंकज यादव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये केला प्रवेश. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्वागत. आज राज ठाकरेंनी नागपुरात घेतली पत्रपरिषद. वेदांत प्रकल्प गुजरातला गेल्याची चौकशी करण्याची ठाकरेंची मागणी. आणि नागपुरात होणाऱ्या इंडिया आणि ऑस्ट्रेलिया सामन्याची तिकिटे काही मिनिटातच सोल्ड आउट. सोशल मीडियावर ब्लॅक मध्ये विक्री जोरात. ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जे बोलले त्याचा परिणाम हळूहळू दिसू लागलाय. अलीकडेच अमरावतीत शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पत्रकारांनी घड्याळ बंद केल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते, आम्हाला आमची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. घड्याळ थांबले तर थांबू द्या. त्याचा परिणाम नागपूर ग्रामीणमधून हळूहळू सुरू झालाय. रविवारी कोराडी येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे पदाधिकारी पंकज यादव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचा दुपट्टा परिधान करून सर्वांचे स्वागत केले. बावनकुळे म्हणाले की ही तर सुरुवात आहे. विरोधी पक्षाचे अनेक पदाधिकारी त्यांच्या संपर्कात आहेत. आज बंधारा सेनेचे चेतन चव्हाणजी आणि त्यांचे संपूर्ण सहकारी यांनी भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार डॉक्टर विकासजी महात्मे यांच्या नेतृत्वामध्ये आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. केतन चव्हाण हे बंजारा सेनेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष. 10,000 वर बंजारा सेनेमध्ये कार्यकर्ते पदाधिकारी आहेत. केतन चव्हाण यांच्या प्रवेशाने भारतीय जनता पार्टीचं संघटन अधिक मजबूत होईल. मी केतन चव्हाण यांना आश्वस्त करतो की त्यांच्या या प्रवेशाने त्यांना बंजारा समाजाचं जे नेतृत्व करायचं आहे, बंजारा समाजाचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याकरता भारतीय जनता पक्ष त्याच्या पाठीशी राहील आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत बंजारा समाजाचे विषय मार्गी लावण्याकरता ते काम करतील. केतन चव्हाणजींनी मोडून दाखवलाय देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या 8 वर्षाच्या कार्यकाळाच्या गरीब कल्याणाची योजना आणि माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या विकासात्मक नेतृत्व यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी आज प्रवेश केलाय. मी पुन्हा त्यांचं अभिनंदन करतो, शुभेच्छा. राज ठाकरेंनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत नगरसेवकांच्या मुद्द्यावर बोलताना आपले मत मांडले. ते म्हणाले, ज्या नगरसेवकाला मतदार म्हणून जनता मतदान करेल त्या नगरसेवकाने त्या वार्डाचे काम पाहावे. जर एका क्षेत्रात 4 नगरसेवक निवडले तर लोकांनी कसे लक्षात ठेवायचे आणि कामासाठी कोणाकडे जायचं, असा सवाल देखील राज ठाकरेंनी केलाय. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की जर या 4 पैकी 2 वेगळ्या पक्षाचे व 2 वेगळ्या पक्षाचे नगरसेवक निवडून आले तर त्यांच्या आपापसातल्या वादांमुळे काम होणार नाही, यामध्ये आपण शहराचं नुकसान करत आहोत, असं देखील ठाकरे म्हणाले. हे जे सगळं चालू आहे की 4 प्रभाग आणि 3 प्रभाग आणि ह्या गोष्टी चालू आहेत, ह्या मला असं वाटतं की आपल्याकडच्या लोकशाहीला घातक आहेत. याचं कारण कोणीही जर समजा वेडेवाकडे जर समजा मुळात एक नगरसेवक त्या एका नगरसेवकाला मी मतदार म्हणून मी मतदान करणार, त्या नगरसेवकाने त्या वॉर्डाचं काम करावं, आम्ही तुम्हाला निवडून दिलं तुम्ही आमचं काम करा, लोकांनाही माहिती असतं की हा माझा नगरसेवक. हे जे 4 नगरसेवक लोकांनी कसं काय लक्षात ठेवायचं आणि कामासाठी कोणाकडे जायचं? पर एखाद्या प्रभागामध्ये 2 वेगळ्या पक्षाचे आले आणि 2 वेगळ्या पक्षाचे आले एकमेकांना कामं करू देत नाहीत. जर एकाने प्रस्ताव टाकला तर दुसरा माणूस विरोध करतो, कशी कामं होणार मला जरा सांगा.
हे सगळे राजकीय पक्षांच्या स्वतःच्या हितासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी केल्या आहेत, ज्याच्यामध्ये आपण शहरांचं नुकसान करतो, तेच होतं ना आपल्याकडे? अर्थातच तेच असलं पाहिजे. आज मुंबईमध्ये तेच आहे ना, मग बाकीच्या ठिकाणी आपण का घोळ घालतोय आणि हे का 3 वॉर्ड आणि 2 वॉर्ड आणि 4 वॉर्ड करतोय? नाही भाई, काय भाई, कोण काम करणार तिकडे? मुळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये एका माणसाने एक भाग बघावा आणि त्याच्याकडनं ती काम व्हावं. आपण रिस्पॉन्सिबल तर पकडू शकतो की बाबा ह्याने काम केलं की नाही केलं. 4 प्रभाग झाला, 3 झाला, 2 झाला, तुम्ही कोणाला जबाबदार धरणार आहात? आणि ह्याच्यावरती कोणी काहीही बोलत नाही. आम्ही कधीपासून लावलं आहे याच्यासाठी, आम्ही कोर्टात पण गेलो. नागपुरात गेल्या 10 दिवसात 2 उड्डाणपुलांवर झालेल्या अपघातांमुळे खाली पडून 5 जणांचा मृत्यू झालाय. यामुळे उड्डाणपुलावरील सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. नागपुरातील सर्व पूल नियमात असल्याचे दावे संबंधित यंत्रणांकडून करण्यात येत असले तरी पाहणी पुलावरील सुरक्षा यंत्रणाच गायब झाल्याचे धक्कादायक वास्तव दिसून आले. दुभाजक मार्कर केवळ नावालाच असल्याने ओव्हरटेक करण्याच्या घटना वाढल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य देखील केले आहे. त्यांनी वेदांता प्रकल्पासंदर्भात वेदांता प्रकल्प गुजरातला गेला कसा याची चौकशी करा, सत्य लोकांसमोर यायला हवे अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे. राज ठाकरे यांनी नागपुरातील मनसेचे सर्व पदे बरखास्त केली अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली. पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत अनेक गंभीर तक्रारी कार्यकर्त्यांकडून समजल्यानंतर हा निर्णय घेतला असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 2 वर्षे लॉकडाऊनमध्ये वाया गेली, त्यामुळे विदर्भात येता आलं नाही. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधातील 2-4 नेते आणि पत्रकार मंडळी सोडली तर सर्वच गप्प होते. मात्र आता मी माझ्या दौऱ्यांना सुरुवात केली आहे. 2 वर्षात राहिलेली झाडझड ती सुरू केली असून लवकरच नवीन कार्यकारिणी गठीत केली जाईल अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे. कोल्हापूर आणि कोकण दौरा आटोपल्यानंतर पुन्हा 2-3 दिवसांच्या नागपूर आणि विदर्भ दौऱ्यावर येणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विदर्भाकडे जे दुर्लक्ष केलं होतं ते यापुढे होणार नाही अशी देखील ग्वाही त्यांनी दिली आहे. लक्ष नाही या सगळ्या गोष्टींकडे. ज्या प्रकारची औद्योगिक गोष्टींकडे महाराष्ट्राने लक्ष द्यायला पाहिजे. काय झालं, आपल्याकडे सुरुवातीपासून उद्योग व्यवसाय हा खूप मोठ्या प्रमाणावरती आल्यामुळे आपल्याकडच्या राज्यकर्त्यांना, ते कुठचेही राज्यकर्ते असतील, त्यांना असं वाटते की नाही समजा गेला तर काय फरक पडतो. मी त्या दिवशी मी जे स्टेटमेंट काढलं त्याच्यामध्ये मी हेच दिलं की मुळात हे फिसकटलं कुठे आणि कशामुळे ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे. की या सगळ्या उद्योगाकडे काही पैसे मागितले गेले का, कळलं का? मला आजही आठवते की या देशातलं प्रत्येक राज्य मोठं व्हावं, प्रत्येक राज्यामध्ये उद्योगधंदे यावेत. तुम्हाला जर आठवत असेल तर मी 2014 इलेक्शनला, मी आठवतो तुम्हाला की विसरलं असेल माहीत नाही मला, मी तेव्हा सतत माझ्या भाषणामध्ये सांगत होतो की नरेंद्र मोदी उद्या पंतप्रधान झाल्यावरती त्यांनी उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या 3 राज्यांवरती जास्तीत जास्त लक्ष द्यावं. की या राज्यांमधनं बाहेर पडणारी लोकं ही त्याच राज्यामध्ये काम शोधतील. सो प्रत्येक राज्यामध्ये उद्योगधंदे यायला पाहिजेतच, पण महाराष्ट्रामध्ये आलेला उद्योग बाहेर का जातोय याची चौकशी होणं गरजेचं आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेतर्फे नागपूर विद्यापीठ परिसरात आंदोलन करण्यात आले. भीम आर्मी जिल्हाध्यक्ष अंकित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आले आहे. हे आंदोलन विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले असून शिक्षणातील खर्च कमी करावा अशी मागणी करण्यात आली आहे. सुमारे 3 महिन्यांपासून विद्यापीठ प्रशासनाने वाढवलेली फी, PhD वाढवलेली फी, वसतिगृहांची वाढवण्यात आलेली फी, सोबतच वसतिगृहांमधील काही समस्या, शौचालयातील स्वच्छता, मुलींसाठी वसतिगृह निर्मिती, विद्यापीठाद्वारे काही कोर्स बंद करण्यात आल्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना YCM किंवा इग्नूकडे वळावं लागत आहे. काही विद्यार्थ्यांकडे पुरेसा पैसा नसतो म्हणून विद्यार्थ्यांचे नुकसान होते. विद्यापीठाचे एक्सटर्नल डिपार्टमेंटमधून दिले जाणारे शिक्षण विद्यापीठाने बंद केल्यामुळे नुकसान होत आहे. याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेतर्फे विद्यापीठ प्रशासनाला कित्येकदा निवेदनं देण्यात आली, पण अद्याप त्यावर कोणताच उपाय काढला गेला नाही. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेतर्फे आज नागपूर विद्यापीठ परिसरात आंदोलन करण्यात आले आहे.
हे आंदोलन जे आम्ही केलेलं आहे ते सर्वप्रथम तर या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. महत्त्वाचा विषय असा आहे की आम्ही सुमारे 3 महिन्यापासून विद्यापीठ प्रशासनाने जे घेतलेले निर्णय आहे, जे फी स्ट्रक्चर वाढवलेलं आहे, पीएचडीचं फी स्ट्रक्चर वाढवलेलं आहे, ऍडमिशन करणाऱ्या वसतिगृहाचं फीस वाढवलेलं आहे, सोबत वसतिगृहातील काही समस्या आहे, संडास बाथरूमच्या ज्या अस्वच्छ आहे, त्यानंतर मुलींसाठी वसतिगृह नाही आहे, त्याच्यानंतर या विद्यापीठाअंतर्गत जे 250 रुपयांमध्ये विद्यार्थ्यांना जे एक्सटर्नल स्टुडंट विद्यार्थ्यांना एक बीए बीकॉम आणि एमकॉम असं पीजी आणि यूजीचं एज्युकेशन घेता येत होतं, ते एज्युकेशनचं एक्सटर्नल डिपार्टमेंट सुद्धा विद्यापीठानं बंद केलेलं आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये भरपूरशी विद्यार्थी इग्नू आणि वायसीएमकडे जात असतात. गरीब विद्यार्थ्यांकडे 5 ते 6 हजार रुपये नसतात, तर ते विद्यार्थी विद्यापीठाच्या एक्सटर्नल डिपार्टमेंटवर शिकत होते, त्यांचंही एज्युकेशन या विद्यापीठाच्या प्रशासनाने बंद केलेलं आहे. मार्च महिन्यात हा निर्णय घेण्यात आलेला होता. सोबत या विद्यार्थ्यांच्या खूप साऱ्या समस्या आहेत. पीएचडीची फीस जी आहे ती दुप्पटीनं वाढवलेली आहे. विद्यापीठ प्रशासनाला आम्ही 10-10 वेळा निवेदन दिले, त्यांना आम्ही विनंती केली की आमचे हे प्रशासनामार्फत जे तुम्ही जे जाचक निर्णय घेतलेले आहे, जे विद्यार्थ्यांच्या विरोधात, म्हणजे तुम्ही कोरोनाच्या काळापासून विद्यार्थी एकतर पैशामुळे तो एकदम त्याची कंबर ग्रस्त आहे, त्याची कंबर मोडलेली आहे, अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही विद्यापीठांच्या फी स्ट्रक्चर वाढवत असाल तर ते आमच्या विद्यार्थ्यांच्या हिताचं नाही आहे. याच्या विरोधात आम्ही निवेदन दिले, सर्व संघटनांनी दिले, परंतु विद्यापीठ प्रशासनाने कुठलीही याच्यात कारवाई केलेली नाही. म्हणून आज 19 सप्टेंबरला सर्व विद्यार्थी संघटनेनी आणि भाषा सिनेट परिवर्तन पॅनल या वेगवेगळ्या संघटनेनी ते एकत्रित येऊन इतकं मोठं आंदोलन केलेलं आहे. ज्यापर्यंत आम्हाला हे आमचे मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचे इथून ठिय्या आंदोलन राहणार आहे, इथून आम्ही हलणार नाही. आमचा जीवही गेला तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आणि आमच्या विद्यार्थ्यांना हक्काने अधिकार मिळू देणार. वीकेबी न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट. तर वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांती नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले, अहिरकर ग्रुप के सावजी मसाले. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. काही दिवसांपूर्वी सक्करदरा पुलावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातल्या 4 सदस्यांचा मृत्यू झाला होता, ज्यात 2 लहान मुलांचा देखील समावेश होता. या घटनेमुळे दुखी व हादरलेल्या नागरिकांतर्फे शनिवार 17 सप्टेंबर रोजी टिकमी दादरा पूल नागपूर येथे कॅन्डल मार्च काढण्यात आला. टिमकी दादरा पूल परिसरात काढण्यात आलेल्या कॅन्डल मार्च दरम्यान संपूर्ण क्षेत्रात शोकाकुल वातावरण पसरले होते. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण परिसर दुःखात होता. या कॅन्डल मार्चच्या सहाय्याने जर यानंतर अशी परिस्थिती उद्भवली तर समाजाने एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध आवाज उचलायला हवा, असा संदेश देण्यात आला. आज पोलीस कमिशनर यांना निवेदन देण्यात आले.
तसेच कॅन्डल मार्चला उपस्थित नागरिकांतर्फे पीडित परिवाराला सरकारकडून मदत मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आज का ये कार्यक्रम था, पूरे क्षेत्र में शोकाकुल वातावरण था। पिछले एक हफ्ते से सब पूरा परिसर दुख में था और इस दुख में अवस्था में हमने कल पूरे समाज के ओर से क्षेत्र के ओर से हमने ये निर्णय लिया कि भाई जो शोकाकुल वातावरण है, इस शोकाकुल वातावरण को सामूहिक श्रद्धांजलि का एक कार्यक्रम हम आयोजित करें और साथ में एक कैंडल मार्च के माध्यम से समाज में ऐसी जब फिर कभी कहीं घटना हो जाए तो समाज संगठित हो, क्षेत्र के लोग संगठित हो और अन्याय के खिलाफ में हम आवाज उठाए। खासकर सोमवार के दिन हम माननीय कमिश्नर उनके पास एक निवेदन ज्ञापन लेके हम जा रहे हैं ताकि उसको आरोपी को कड़ी से कड़ी सजा हो। साथ ही मुख्यमंत्री निधि से इस परिवार को क्या लाभ मिल सकता है, सरकार क्या दे सकती है, उसके लिए हमारा प्रयत्न चालू है। हम रोज माननीय आमदारों से इनसे चर्चा चालू है और चर्चा के माध्यम से सरकार से क्या ये प्राप्त कर सकते हैं उनके लिए हमारी पूरी कोशिश जारी है। यहाँ सभी आमदार आए, मैं माननीय विकास कुमारी जी आए, हॉस्पिटल के अंदर में मोहन मती जी आए थे, कल माननीय गडकरी साहब की यहाँ विजिट थी लेकिन कल दोपहर को उनकी तबीयत खराब होने के कारण वो यहाँ पहुँच नहीं पाए, लेकिन उन्होंने हम सबको ये कहा है कि मैं उन परिवार में मिलने की मेरी मानसिकता है और उस परिवार से मिलना चाहता हूँ। आगे हमारी रणनीति यही है कि जिस कार मालक है वो कार मालक को भी हमने अरेस्ट करना चाहिए, क्योंकि जिस तरह किसी कुत्ते ने काटा तो कुत्ते को सजा नहीं होती है तो वो मालिक को सजा होती है। जिसकी कार थी उसको भी सजा होनी चाहिए, उसको भी पुलिस ने उसको अरेस्ट करना चाहिए और साथ ही जिसने ये अपराध किया है उसको फांसी की सजा होना चाहिए। पुलिस ने अभी तक की यही कार्रवाई की, सिर्फ कागजों पत्री कार्रवाई हमको बताया है, लेकिन माननीय कमिश्नर साहब के ऊपर हमको भरोसा है कि कमिश्नर साहब इसके ऊपर विशेष ध्यान देकर ज्यादा से ज्यादा कड़ी से कड़ी सजा वो आरोपी को मिले, यही हमारी मांग है। और जो ड्राइवर है, ड्राइवर के बीच में बैरिकेड नहीं था और जो डिवाइडर था वो डिवाइडर बहुत छोटा है, तो डिवाइडर की लेंथ बढ़ाया जाए ताकि दोबारा ऐसे अपघात उस क्षेत्र में ना हो। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी ग्राम पंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सरपंच आणि सदस्यांना शुभेच्छा दिल्या आहेत। बावनकुळे म्हणाले 581 ग्राम पंचायतीचे निकाल आतापर्यंत आलेले आहेत आणि त्यापैकी 259 ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सरपंच निवडून आल्याचा मला आनंद आहे। तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जे कार्यकर्ते लढले त्यांच्यापैकी 40 जागांवर एकनाथ शिंदे गटाचे सरपंच निवडून आले आहेत। यावेळी बावनकुळेंनी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीसांच्या सरकारद्वारे घेण्यात आलेल्या जनतेकडून सरपंच या निर्णयाची प्रशंसा करत त्यांचे आभार मानले व अभिनंदन केले आहे। मी महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा जो निकाल आला त्या सर्व निवडून आलेल्या सरपंच आणि सदस्यांचं अभिनंदन करतो। 581 ग्रामपंचायतचे निकाल आतापर्यंत आले आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की 259 ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सरपंच हे जो आमचा गट असतो सरपंचाचा पक्षाचा गट असतो गावाचा भारतीय जनता पक्षाच्या गटाचे 259 सरपंच आमचे निवडून आले। एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वामध्ये जे शिवसेनेचे कार्यकर्ते लढले 40 जागावर एकनाथ शिंदे यांचे सरपंच त्या ठिकाणी निवडून आले। जवळपास 299 जागावर आमचे सरपंच युतीचे सरपंच या ठिकाणी आले। मी एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारचा आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो की या सरकारने जो अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला जनतेमधून सरपंच आणि जनतेमधून सरपंच हा जेव्हा आनंदाचा विषय जनतेमध्ये गेला त्यामुळं जनतेने शिंदे फडणवीस सरकारच्या त्या निर्णयाचा गौरव केला आणि आज
मतदारांनी शिंदे फडणवीस सरकारच्या बाजूने मतदान केलं, जवळपास 50% सरपंच आणि ग्रामपंचायती भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटांच्या या युतीला मिळालेले आहेत। मी पुन्हा एकदा राज्याच्या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षीय नात्याने सर्व मतदारांचे, सर्व सरपंचांचे, सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो। भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान 23 सप्टेंबर रोजी नागपुरात होणाऱ्या T20 सामन्यासाठी नागपूरकरांमध्ये प्रचंड उत्साह आहे। तब्बल 3 वर्षांच्या दीर्घकाळानंतर आंतरराष्ट्रीय T20 सामना खेळला जाणार आहे। हा सामना बघण्यासाठी नागपूरच नव्हे तर विदर्भातील क्रिकेटप्रेमी आणि मध्य प्रदेश, छत्तीसगड येथील क्रिकेटप्रेमींनी तिकीट मिळवण्यासाठी योजना आखली। मात्र रविवारी सुरू झालेली ऑनलाईन तिकीट विक्री अवघ्या काही मिनिटातच सर्व तिकिटे सोल्ड आउट झाली। तिकिटे न मिळाल्याने दिवसभर अनेकांनी सोशल माध्यमांवर दिवसभर संताप मांडत खदखद व्यक्त केली आहे। पीजी दंदे चॅरिटेबल ट्रस्ट संचालक डॉक्टर दंदे फाउंडेशनतर्फे बुधवारपासून विदर्भस्तरीय गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेसाठी संपूर्ण विदर्भात ऑडिशन्स घेण्यात येणार आहे। त्याची सुरुवात बुधवारी चंद्रपूर येथून होणार आहे। स्पर्धेची शेवटची फेरी 12 ऑक्टोबर रोजी रेशीमबाग नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात होणार असल्याची माहिती डॉक्टर दंदे फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर पिनाक दंदे यांनी दिली आहे। दंदे फाउंडेशनतर्फे गेली सलग 2 वर्षे ऑनलाईन पद्धतीने ही गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या दोन्ही वर्षात या कार्यक्रमाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। यंदा ही स्पर्धा विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे। ही स्पर्धा 7 ते 16 वयोगटासाठी आहे। 21 सप्टेंबरला चंद्रपूर, 22 सप्टेंबरला वर्धा आणि अकोला, 23 सप्टेंबरला यवतमाळ आणि वाशिम, 27 सप्टेंबरला अमरावती आणि 29 आणि 30 सप्टेंबरला नागपूरमध्ये ऑडिशन्स होणार आहेत। प्रत्येक केंद्रावर विदर्भातील विविध क्षेत्रातील नामवंत गायक परीक्षक असून उपस्थित राहणार आहेत। ऑडिशनला उपस्थित राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू आणि प्रमाणपत्रे दिली जातील। 12 ऑक्टोबर रोजी नागपुरात होणाऱ्या अंतिम फेरीत विदर्भातील सर्वोत्कृष्ट गायकाची निवड करण्यात येणार आहे। अंतिम फेरीत 21,000 रुपयांचे पहिले बक्षीस, 11,000 रुपयांचे द्वितीय आणि 5,500 रुपयांचे तृतीय पारितोषिक देण्यात येणार आहे। यासोबतच प्रोत्साहनपर बक्षिसेही दिली जाणार आहेत। या स्पर्धेत 49,000 रुपयांहून अधिक रोख बक्षिसे दिली जाणार आहेत। डॉक्टर गंदे फाउंडेशन के तरफ से एक विदर्भ स्तरीय गायन स्पर्धा का आयोजन किया है, इन द नेम ऑफ वॉइस ऑफ रेडियो वर्सेस। ये जो स्पर्धा है विदर्भ स्तरीय है, फुल विदर्भ में हम लोग जाके करने वाले हैं और एवरी डिस्ट्रिक्ट कैपिटल हम लोग इसमें इन्वॉल्व कर रहे हैं। वहाँ की जितनी सारी स्कूल है उन लोग को पार्टिसिपेशन के लिए हम लोगों ने रिक्वेस्ट की है। इसमें एज ग्रुप जो है 7 to 16 है। इसके साथ ही हम लोगों ने स्कूल्स के टीचर्स जो म्यूजिक में रुचि रखते हैं उन लोगों को भी हम लोगों ने स्पर्धा में पार्टिसिपेट करने के लिए इनवाइट किया। तो स्पर्धा स्टूडेंट्स और टीचर्स दोनों को मिलकर होने वाली है और ये स्पर्धा 21 तारीख से चालू होगी। 12 तारीख को इसका समारोह होगा। 12 तारीख को इसका फाइनल ऑडिशन होगा और सुरेश भट्ट सभागृह में ही होने वाला है। इस कार्यक्रम के जो प्रमुख अतिथि जो है वो ज्येष्ठ संगीतकार और गायक सलील कुलकर्णी जी रहने वाले। इस प्रतियोगिता का जो अंतिम चरण रहेगा जिसमें हम पुरस्कार वितरण करेंगे, उसमें फर्स्ट पुरस्कार हम 21,000 का, दूसरा पुरस्कार 11,000 का, तीसरा पुरस्कार 5,000 का रखें। साथ में बहुत सारे हम लोग कंसोलेशन प्राइजेस भी रखेंगे। नागरिकांना कोणत्या आजाराचा केव्हा त्रास होईल हे सांगता येत नाही, परंतु अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत संध्याकाळी 6 वाजतानंतर उपचारासाठी आलेल्या रुग्णाला दाखल केले जात नाही अशा तक्रारी आहेत। सायंकाळी 6 नंतर आलेल्या रुग्णांना दाखल करून घ्या असे सांगत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी एम्सच्या अधिकाऱ्यांना सुनावले। एम्सच्या 4th स्थापना दिवस कार्यक्रमात गडकरी बोलत होते। एम्सच्या स्थापनेपूर्वी व स्थापनेनंतर बऱ्याच चर्चा झाल्या। नागपूरला एम्स यावे यासाठी मंत्र्यांना भेटलो। प्रथम जागेचा प्रश्न तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडवला, मिहानमध्ये जागा उपलब्ध केली। आता हळूहळू एम्स मोठा आकार घेत आहे, परंतु नागरिकाला कोणताही आरोग्याचा त्रास केव्हाही उद्भवतो। संध्याकाळी 6 नंतर येथे रुग्णाला दाखल केले जात नाही हे योग्य नाही।
त्याबाबतची तक्रार त्यांच्याकडे नागरिक घेऊन येत असल्याचे गडकरी म्हणाले. एम्समध्ये सिकल सेल, थॅलेसेमिया या मागासवर्गीयांमध्ये प्रामुख्याने आढळणाऱ्या आजारांवर संशोधन व उपचार व्हावे, अस्थिमज्जा प्रत्यारोपणासह इतरही अद्ययावत सुविधा व्हाव्या, गरिबांना माफक दरात उपचार होण्याची आशाही गडकरी यांनी वर्तवली आहे. तर व्हीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आता एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत रहा व्हीकेबी न्यूज. नमस्कार.